2014 ला नारायण राणे यांचे राईट हँड असणारे माजी आमदार राजन तिली यांनी राणेंची साथ सोडून काँग्रेसला रामराम केला होता. राष्ट्रवादीत प्रवेश करून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. 2019 च्या विधानसभेआधी राणे भाजपात आले आणि 2024 च्या विधानसभेला पुन्हा 10 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती झाली. राणे कुटुंबियांकडून आमचं खच्चीकरण करण्याचं तसंच त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवत आहेत. एकाच कुटुंबाला एक लोकसभा, 2 विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणाऱ्या 3ऱ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणं मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही असं सांगत राजन तेलींनी भाजपचं कमळ सोडून मातोश्रीवर दाखल होऊन मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.